स्वतःला आत्मनिर्भर कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर अभ्यासाबरोबरच महत्त्वाकांक्षा परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत. हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ती गावातील ही युवती अभ्यासात भयंकर हुशार, 10वीत 98% तर 12वीत कॉलेजमध्ये प्रथम आलेली डॉक्टर व्हायची इच्छा, पण परिस्थिती आडवी आली. आईवडील शेतकरी, एवढा खर्च पेलवणारा नव्हता म्हणून मुंबईला पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती. लॉकडाऊनमध्ये गावात अडकली आणि तिकडे ऑनलाईन लेक्चर सुरू झाले. गावातील घराकडे फोन येण्याचं नेटवर्क मिळताना मारामारी, तिथे इंटरनेट कुठून असणार. परत अँड्रॉइड मोबाईलचाही प्रश्न होताच मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला. त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळते यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं. उन्हाळ्यात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहून शिक्षण घेत होती. सकाळी 7 घरातून जाते ती सायंकाळी 7 आसपास येते. अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो. पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा. कुठल्या तरी मॅडमने पॉवर बँक दिली. पावसाळा सुरू झाला, पुन्हा संकट उभं राहिलं, पण ती डगमगली नाही, ठाम राहिली. चारही भावाने डोंगरावरच एक छोटीशी झोपडी उभारून दिली. सध्या भर पावसात त्या छोट्याशा झोपडीतच निसर्गाच्या आणि पशुपक्ष्यांच्या सानिध्यात तिचा अभ्यासाचा दिनक्रम सुरू आहे. मानलं राव या मुलीला, अभ्यासाशिवाय तिला काहीच सुचत नाही असे तिचे घरवाले म्हणत होते. ध्येय साध्य करण्याची जिद्द, महत्वाकांक्षा मनात असेल तर अडथळे किती क्षुल्लक ठरतात ना. खरंच सी इज ग्रेट.